सो आता मुलांचं कसं आहे की दे गेट इन्फ्लुएन्स्ड इझिली, त्यांचं माइंड टेंडर असतं, डिसिजन मेकिंग पॉवर वीक असतं, सो दे गेट इझिली इन्फ्लुएन्स्ड ऑन द सोशल मीडिया. आता अभ्यास करताना एक मेसेज आला तर मग ते इन्स्टाचे रील्स बघितले आणि ते इम्प्रेस होतात, त्यांना तसे कपडे पाहिजे, मग त्यांना तसं वागणं करायचं होतं. पण बेसिकली काय होतं की यू गेट कॅरिड अवे विथ इट, ओके, इट इन्फ्लुएन्सेस आपल्या मनाला खूप इन्फ्लुएन्स करतो त्या गोष्टी आणि मग कंट्रोल उरत नाही. आणि आता एक बघितलं आपण यंग बॉईज अँड गर्ल्स ओ मे बी इवन मिडल एज, राग खूप वाढला आहे लोकांचा, छोट्या छोट्या गोष्टीवरून तोडफोड संपला आहे. मागे पण मला एक महाराष्ट्रातून कॉल आलेला की एका मुलाचं फोन काढला त्याच्या वडिलांनी काहीतरी का आईने, त्याने फुल घराची तोडफोड केली. मी त्यांनी लिटरली मला व्हिडिओ पाठवलेला आणि त्या व्हिडिओत मी बघितलं की सगळी तोडफोड झालेली. म्हणजे एवढा आता तो राग वाढला आहे, पेशन्स लेवल लोकांचं संपलं आहे आणि मानसिक आजार मग हळूहळू त्या वाढायला लागलेत. आणि मेन म्हणजे होतं एक कम्पॅरिझन, अरे तो फॉरेनला गेला, मी इकडेच आहे अजून, अरे तिने बघ किती छान साडी घातली आणि ज्वेलरी घातली. सो हे जे कम्पॅरिझन चाललं आहे ते कुठेतरी आपल्याला आतल्या आत खाते आणि माझ्या आयुष्यात बरं काहीच नाही आहे असं वाटते, आय एम द ओनली सफरर, कारण माझ्यात नशिबात असं आलं आहे की काय असं, ते एव्हरी डे थॉट्स हे बॅक ऑफ द माइंड चालूच असतात लोकांचे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्याच्यातून मोस्टली लोकांना माझ्याकडे काही नाही हेच इंडिकेट जास्त होतं, म्हणजे त्याच्यावरती फोकस जास्त जातो, माझ्याकडे काही आहे याच्यापेक्षा जास्त. सो हे खूप हार्मफुल. येस, व्हेरी हार्मफुल. आणि हेल्पफुल फॅक्टर्स काय वाटतात तुम्हाला सोशल मीडिया? हेल्पफुल नक्कीच आहेत, ते म्हणजे आज मी इथे बसल्या बसल्या जगामध्ये कुठेही काहीही कंटेंट चांगल्यापैकी, जसं आता आपणच हा कंटेंट घालतो आहे आणि पोहोचतो आहे लोकांपुढे, तर ते इझिली जमतं. आणि अशी बरीच मुलं आहेत की जी टॅलेंटेड आहेत, त्यांचं टॅलेंट त्यांना पोहोचतंही आहे की सांगण्यामध्ये की मी कसं ओव्हरकम केला माझा मेंटल हेल्थ चॅलेंज, किंवा एखादा जो मेंटल हेल्थ ॲडवाईस देतोय तो लगेच पोहोचतो. टेलिमेडिसिनमुळे आज कुठेतरी दुसरीकडे बसलेली जी व्यक्ती आहे ती आपल्याला इथे ॲडवाईस देऊ शकते, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा हा चांगल्यापैकी आहे. मी आपल्याच सरकारचा एक प्रोग्रॅमबद्दल सांगेन, ते म्हणजे टेलिमानस नावाचा प्रोग्रॅम, एक साधी हेल्पलाईन आहे, 24 तास असते, कधीही कोणालाही काही डिस्ट्रेस वाटला तर कॉल केला की टेलिकन्सल्टेशन त्यांना आरामात मिळू शकतो. टेक्नॉलॉजीचा हे खूप मोठा वापर आहे आणि तो लोकांनी करून घ्यावा.